जालना औद्योगिक वसाहतीमध्ये मेट्रो कंपनीत घडलेल्या घटनेसारखेच अनेक प्रकार घडत असून ते दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असा धक्कादायक आरोप मराठी पत्रकार संघ विकास मंडळाचे नंदलाल गुप्ता यांनी केला आहे. मी नंदलाल गुप्ता, संस्थापक सचिव मराठवाडा जागरूक पत्रकार संघ जालना. सदरील फॅक्टरीमध्ये जेव्हा स्फोट झाला मेट्रोला कंपनीमध्ये, तर त्यामध्ये कंपनीच्या भट्टीजवळ जवळपास 65 कामगार होते आणि 65 कामगारापैकी जवळपास जास्तीत जास्त 18 कामगार त्या भट्टीमध्ये फेकून देण्यात आलेले आहे. बाकी जे आहे तर हे गुप्ता आकाश गुप्ता म्हणून नावाचा जो व्यक्ती होता तो आमच्या जवळचा नातेवाईक असल्या कारणाने ती माहिती आमच्याकडे आली आणि आम्ही संबंधित गेटवर गेलो असता तेथील अंगरक्षकाने आमच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि त्यामधून काही कामगार जखमी झाले होते त्यांना त्या ॲम्ब्युलन्समध्ये विविध दवाखान्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आणि या प्रकरणी चंदनजीरा पोलीस स्टेशन येथे माहिती दिली असता पोलीस निरीक्षक यांनी कोणत्याही प्रकाराची तपासणी किंवा मालकाचे नावं न टाकता FIR फाडलेला आहे आणि संबंधित पोलीस निरीक्षक हे कंपनी मालकाची मिळालेली आहे आणि कंपनी एरियामध्ये जे कंपनी असोसिएशनचे अध्यक्ष आहे घनश्याम शेठ गोयल यांच्यामार्फत सर्वांना हप्ते बांधलेले असतात व राज्यातील इथं कामगार काम करतात, पोटासाठी इथं पोट भरण्यासाठी येतात. त्या कामगाराच्या नोंदणी देखील पोलीस स्टेशनला नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, कामगार कार्यालयामध्ये त्यांची नोंदणी नाही आहे व ते परराज्यातील कामगार पुरवणारे ठेकेदार यांचे जालना शहरामध्ये कोट्यवधी रुपयाची मालमत्ता जमा झालेली आहे. हे माझ्या नातेवाईक होता जवळचा हा तो भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये जो ठेकेदार गुत्तेदार इथं कामगार पुरवतो त्याचेसुद्धा अनेक नातेवाईक याच्यामध्ये वारलेले आहे. हे प्रकरण दावादाबीचे केले जातात. पोलीस निरीक्षक चंदनजीरा यांना याच्यामध्ये अटक करण्यात यावी. त्यांनी तपास स्वतः केलेलं नाही आणि मालकाचं नाव त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे आणि हे हप्ते हे घेतात आणि हाताखालच्या फौजदाराला नामधारी तपास करायला सांगतात आणि त्या तपासामध्ये काही निष्पन्न नाही झाला असं न्यायालयाला खोटा अहवाल देऊन फसवणूक करतात. मानवताची ही फार मोठी हत्या आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकाला तात्काळ अटक करण्यात यावी, कंपनीचा मालक डिक्लेअर करण्यात यावा. या प्रकरणी कारवाई जर नाही झाली तर संबंधित प्रशासन, पोलीस अधिकारी व कंपनीचे सर्व औद्योगिक वसाहतमधील त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्यासह आतापर्यंत कोणकोणत्या कंपनीमध्ये किती कामगार आहे, कुठून आलेले आहे, कोणत्या ठेकेदारांनी पुरवलेले आहे त्यांची यादी जिल्हाधिकारी यांनी हस्तांतरित करावी व सदरील कंपनी तात्काळ सील करण्यात यावी. जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत न्यायालयाचा आदेश लागत नाही, ती कंपनी तात्काळ सील करण्याची कारवाई करण्यात यावी व माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा व त्यांचा हक्क त्यांना देण्यात यावा व निर्णय देण्यात यावा.